प्रेम प्रकरणातून कर्नाटकातील अरळीहट्टी तालुका अथणी जिल्हा बेळगाव या गावातील तरुणाचा सलगरे तालुका मिरज गावच्या हद्दीत डोक्यावर पोटावर पाठीवर कोयत्याने सपासप वार करीत चौघांनी निरवून खून केला। संदीप रामराव आवळेकर वय 33 असं खून झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी दिनकर रामू जाधव राहणार अरळीहट्टी यांनी कवटेमांका पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आकाश उर्फ भैया माणिक जाधव आणि रामू इंगळे राहणार जकरहट्टी तालुका अथणी या दोघा संशयितांना अटक केली असून अन्य दोघे फरारी आहेत। ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली। याबाबत कवटेमांका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत संदीप आवळेकर आणि फिर्यादी दिनकर जाधव अरळीहट्टी गावाजवळच्या सलगर येथे रुग्णालयात आले होते। उपचार करून दोघे दुचाकीवरून गावी अरळीहट्टीकडे रात्री 9 सुमारास निघाले होते। दिनकर जाधव गाडी चालवत होते तर आवळेकर मागे बसले होते। यावेळी पाठीमागून 2 दुचाकीवरून चौघे हल्लेखोर आले। त्यातील आकाश यानं कोयत्यानं आवळेकर यांच्या डोक्यात वर्मी घाव घातला। आई ग मेलो असे किंचाळत आवळेकर खाली पडले आणि गावच्या दिशेनं पळू लागले। यावेळी आकाश जाधव रामू इंगळे आणि अन्य दोघांनी पाठलाग केला। आवळेकर ठेच लागून पडल्यावर डोक्यात पोटावर पाठीवर सपासप वार करीत त्याचा खून केला। हा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनी सांगितले। गुरुवारी सकाळी घटनास्थळी जत विभागीय अधिकारी रत्नाकर नवले पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी भेट दिली। फरारी दोघांना शोधण्यासाठी कवटेमांका पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत।